शिरोळ तालुक्यात शिवसेना शेतकऱ्यांच्या बांधावर कर्जमुक्ती अर्जाचे वाटप। शिरोळ तालुक्यात शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आक्रमक झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी लिहिलेल्या अर्जाचे वाटप आणि संकलन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले। सत्तेत असलो म्हणून काय झाले, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून देण्यासाठी शिवसेना हा रस्त्यावर उतरायला तयार आहे। बळीराजा सुखी झाला पाहिजे, त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हटला पाहिजे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे। शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिवारात शिवसैनिक कर्जमाफी अर्जाचे वाटप आणि संकलन करीत आहेत। शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, शिवसेना तालुका प्रमुख सतीश मलमे यांच्यासह शिवसैनिकांनी शेत शिवारात भेटी देऊन मी कर्जमुक्त होणारच या आशयाचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेतले आहेत आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायचे आश्वासन दिला। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी नांदणीहून ऋषिकेश बावचे। देवेंद्र फडणवीसचं जे सरकार आहे, हे सरकार काय करायला लागलंय तुम्हाला माहित आहे। आता 2 वर्ष कर्जमुक्तीचा ते अभ्यास करायला लागलेले आहेत। अभ्यास करतो मग निर्णय घेतो, अभ्यास करतो मग निर्णय घेतोय। यांच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आलेलं योगीचं सरकार आहे, त्यांनी 15 दिवसाच्या आत 1 लाखाचं का असेल आपण त्या ठिकाणी कर्जमुक्ती जाहीर केली। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला विरोधामध्ये होते, विरोधी पक्षामध्ये होते, त्यावेळेला त्यांचे मगाशी मी जे पत्र वाचून दाखवलं त्या पत्रात उल्लेख आहे की त्यावेळची असणारी भाषणं आणि आत्तावेळी असणारे भाषणं यात फार मोठा फरक पडलेला आहे। शिवसेनेनं सातत्यानं सत्तेमध्ये जरी असली तरी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत। आणि हा तर काय, गेल्या नाशिकला गेल्या 19 तारखेला आमचा एक अधिवेशन झालं शेतकऱ्यांच्या संदर्भात। या शेतकऱ्यांच्या संदर्भात झालेल्या अधिवेशनामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिला, प्रत्येक गावागावामध्ये रानारानात जावा, शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळायला पाहिजे आणि ती मिळवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही ही भूमिका घेऊन प्रत्येक दारापर्यंत पोहोचा आणि शेतकऱ्यांचे फॉर्म भरा। आज या तालुक्याची सुरुवात आम्ही शिरोळ तालुक्यातून करतोय, पण या तालुक्यातील या गावातील सर्व आमचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाचे फॉर्म पुन्हा एकदा भरून घेतील। माझं शेतकरी बंधूंना एवढंच आव्हान आहे की सध्याचं असलेलं भाजपचं सरकार आपल्याला गिळायला निघालेलं आहे, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आमिषाला बळी न पडता कणखरपणे आपण या ठिकाणी हे फॉर्म भरून शिवसेनेच्या पाठीशी राहणं अत्यंत गरजेचं आहे। हे फॉर्म भरल्यानंतर हे सगळे शिवसेना भवनला जमा होतील। हे शिवसेना भवनला जमा झाल्यानंतर एक मोठा लॉंग मार्च, संपूर्ण महाराष्ट्रातले फॉर्म गोळा करून एक मोठा लॉंग मार्च आम्ही मंत्रालयावर काढणार आहोत आणि मंत्रालयावर त्या ठिकाणी गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते सुपूर्द करणार आहोत। हा आंदोलनाचा आमचा टप्पा असेल। येणारी पावसाळी अधिवेशनला हे फॉर्म आम्ही त्या ठिकाणी जमा करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जो माझा शेतकरी रोज 15 ते 20 लोक आत्महत्या करायला लागलेत महाराष्ट्रातली, हा जो शेतकरी आहे शेतकऱ्याकडे बघायला या सरकारला वेळ नाही आहे। जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरी ज्या ठिकाणी अन्याय होत असेल अन्यायाविरुद्ध वाचा फोडायला आम्ही रस्त्यावर उतरतो हे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलंय आणि म्हणूनच आम्ही रस्त्यावर या ठिकाणी उतरलो। म्हणून भयभीत व्हायचं काय कारण नाही, शिवसेना शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। आपण फक्त संपूर्ण गावातला फॉर्म भरून आमच्या शिवसैनिकांना या ठिकाणी सहकार्य करावं आणि निश्चितपणानं कर्जमुक्ती घेतल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही ही भूमिका घेऊन माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब काम करतात। त्यांचा हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये जवळपास 50,000 या ठिकाणी शेतकऱ्यांची नोंदणी झायला पाहिजे एवढं आपण या ठिकाणी काम करावं आणि बरेचसे शेतकरी ऊन असून देखील या ठिकाणी शिवसेनेनं बोलवल्यावर आपण आलात त्याबद्दल शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मी या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो, आभार मानतो।